जय हिंद नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत फर्स्ट इयर अँड सेकंड इयर बी कॉम दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्न यांच्या परीक्षा एप्रिल मे दोन हजार एकवीस यांचं जे काही नियोजन आहे हे जुलै ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये करण्यात आलेलं आहे तर या परीक्षांचं टाईम टेबल आपण बघणार आहोत त्याच्यानंतर परीक्षेसंदर्भातल्या महत्त्वाचे जे काही प्रश्न असतात तर स्टडी मटेरियल रिलेटेड आपण एम सी क्यू तुम्हाला कुठे बघायला भेटतील संदर्भातल्या महत्त्वाच्या लिंक कोणकोणत्या आहेत तसेच परीक्षेमध्ये टिकीट गरजेचं आहे का हॉल तिकीट कुठे भेटेल त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर आम्ही फर्स्ट इयर बी कॉमला आहोत पण आमच्या पहिल्या सेमिस्टरचा फायनान्शियल अकाउंटचा जो काही विषय होता पेपर होता तर त्यामध्ये आम बॅकलॉग आम्हाला दाखवत होते रिझल्टमध्ये तर आता तो पेपर पुन्हा द्यावा लागेल का तसेच एस वाय बी कॉमचे जे विद्यार्थी होते त्यांचा तिसऱ्या सेमिस्टरमध्ये बिझनेस कम्युनिकेशन आणि स्पेशल पेपर जे होते तर त्यांच्यामध्ये त्यांना फेल दाखवलं होतं तर असे पेपरसुद्धा पुन्हा द्यावे लागतील का तर या बाबतीत हा व्हिडिओ असणार आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे परीक्षेचं सविस्तर टाईमटेबल मी थोडक्यात एक डिस्क्रिप्शन टाईप इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच आपल्याला इथे मी एक महत्त्वाच्या काही लिंक दिलेल्या आहे त्या लिंकमध्ये तुम्हाला दोन नंबरची जी काही लिंक आहे परीक्षाबाबत महत्त्वपूर्ण लिंकमधले तिथे जाऊनसुद्धा तुम्ही ती बी कॉम फॅकल्टीची जी काही पी डी एफ आहे ती तुम्ही डाउनलोड करून सविस्तर टाईमटेबल बघू शकता मी याच्यामध्ये व्होकेशनल रिलेटेड जे काही कोर्सेस होते ते मी इथे समाविष्ट केलेले नव्हते ओके सो बघा फर्स्ट इयर बी कॉम दोन हजार एकोणावीस क्रेडिट पॅटर्न यांच्या जे काही एक्झाम आहे या सेमिस्टर फर्स्टच्या एक्झाम किती ते किती कालावधीमध्ये होणार आहे पाच ऑगस्ट दोन हजार एकवीस ते तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये होणार आहे त्या परीक्षांचा वेळ असणार आहे बारा ते दोन या कालावधीमध्ये त्या पेपर होणार आहे म्हणजे इथे तुम्हाला पेपरसाठी एकच तासाचा कालावधी असणार आहे पण तुम्ही मॅक्झिमम दोनपर्यंत तो पेपर संपूर्ण जमा करू शकता तर एफ वाय बी कॉमच्या सेमिस्टर सेकंडचा एक्झाम कधी चालू होणार आहे चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये त्या एक्झाम होणार आहेत तसेच एस वाय बी कॉमच्या एक्झाम कधी स्टार्ट होणार आहे जे तिसऱ्या सेमिस्टरचे जे काही एक्झाम असणार आहे या पाच ऑगस्ट दोन हजार एकवीस ते तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये होणार आहे ज्यांचा पेपरचा टाईम एस वाय बी कॉमसाठी तीन ते पाच असणार आहे तर चौथे सेमिस्टरचे एस वाय बी कॉमचे पेपर कधी होणार आहे तर चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये होणार आहे इथे जे काही महत्त्वाचे जे काही विषय आहे जे सर्व महाविद्यालयांमध्ये कॉमन असतात असे विषयांचा उल्लेख मी इथे केलेला आहे बाकी एखाद्या महाविद्यालयात जसं ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड इन्शुरन्स अँड ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड स्पेशलायझेशनचा पेपर आहे तर त्यांनी सेपरेट ते टाईम टेबल बघावं त्या टायमिंगलाच त्यांचा तो पेपर असणार आहे हे मी थोडक्यात एक ब्रीफली आमच्या महाविद्यालयात देखील जे विद्यार्थी दे आहे त्यांच्यामध्ये दे देखील हे काही सब्जेक्ट्स आहे तर त्या रिलेटेड मी हे सब्जेक्ट इथे तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे मला फक्त इथे सांगायचं आहे की तुमचा पाच तारखेला म्हणजे पाच तारीख ते चौदा तारीख सॉरी तेरा ऑगस्टपर्यंत तुमच्या पहिल्या सेमिस्टरचे आणि तिसऱ्या सेमिस्टरचे पेपर होतील तर दुसऱ्या सेमिस्टरचे चौथ्या सेमिस्टरचे पेपर कधी होणार आहे तर चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीस ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये होणार आहे फर्स्ट इयरसाठी टाईम स्लॉट आहे बारा ते दोन आणि एस वायसाठी टाईम स्लॉट आहे तीन पन ते पाच या वेळेमध्ये पण कोणत्याही एका तासात तुम्हाला पेपर द्यायचा आहे जसं की फस्ट प एफ वायचे जे काही विद्यार्थी असतील त्यांनी जर का बारा वाजून पाच मिनिटांनी पेपर चालू केला तर त्यांचा पेपर एक वाजून पाच मिनटापर्यंत चालणार आहे तर एखाद्या विद्यार्थ्यांनी जर का एक वाजून तीस मिनटांनी पेपर लॉग इन केला तर त्याचा मॅक्झिमम पेपर कित किती वाजेपर्यंत चालणार आहे दोन वाजेपर्यंत म्हणजे त्याला किती वेळ फक्त भेटणार आहे तीसच मिनटं भेटणार आहे त्याच्याकरता विद्यार्थी मित्रांनो तुमचं शेवटचं लॉग इन फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी बारा वाजून पंचावन्न मिनटांनी केलं तर एक वाजून पंचावन्न मिनटापर्यंत तुमचा पेपर हा व्यवस्थित सॉल्व्ह होऊ शकतो तर एस वायच्या विद्यार्थ्यांचा तीन वाजता पेपर चालू होणार आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं तीन वाजून पाच मिनिटांनी लॉग इन केलं तर चार वाजून पाच मिनिटांनी त्यांचा पेपर पूर्णपणे सबमिट होणार आहे तर एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की नाही नाही मी चार वाजता लॉग इन करतो तर ठीक आहे चार वाजता लॉग इन केलं तर तो, तो पाच वाजेपर्यंत तो पेपर देऊ शकतो इथे डिटेलमध्ये टाईम टेबल आहे याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला देखील भेटणार आहे जे आत्ता फ्रेशर विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी तर इथे दिलेलंच आहे की तुमचा पहिला पेपर फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा सेकंड सेमिस्टरचा पेपर चौदा तारखेला होणार आहे कंपल्सरी इंग्लिश सतरा तारखेला फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड अठरा तारखेला बिझनेस इकॉनॉमिक सेकंड वीस तारखेला बिझनेस मॅथ्सला और कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा बिझनेस मॅथ असेल ते बिझनेस मॅथचा पेपर देतील ज्यांचा सी सी ए पेपर असेल ते सी सी ए देतील एकवीस तारखेला तुमच्याकडे ओ एच डी बँकिंग कमर्शियल जॉग्राफी कोऑपरेशन मॅनेजरल इकॉनॉमिक्स डिफेन्स ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट इन इंडिया वगैरे डिफेन्स मॅनेजमेंट अँड सॉरी डिफेन्स ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया अशा त्या सब्जेक्टचं नाव आहे so, सो हे पेपर तुम्ही व्यवस्थित टाईम टेबलनुसार बघा तुम्हाला डिटेल टाईम टेबल ऑलरेडी टाकलेला आहे तर ता बावीस तारखेला तुमचा मार्केटिंग अँड सेल्समनशिपचा आहे इन्शुरन्स अँड ट्रान्सपोर्ट आहे इसेन्शियल्स ऑफ ई कॉमर्स आहे कन्झ्युमर प्रोटेक्शन अँड बिझनेस इथिक्स बिझनेस इन्वयरमेंट अँड एंटरप्रुनरशिप फाउंडेशन कोर्स इन कॉमर्स आणि तेवीस तारखेला तुमचा मराठी किंवा ॲडिशनल इंग्लिश किंवा हिंदी उर्दू आणखीन कुणाचं जर्मन असेल असे देखील पेपर होणार आहे चा पेपर तर एस वाय बी कॉमचा पेपर कधी होणार आहे चौथ्या सेमिस्टरचे चौदा तारखेला चौदा तारखेला त्यांचा बिझनेस कम्युनिकेशन आहे सतरा तारखेला कार्पोरेट अकाउंटिंग आहे अठरा तारखेला बिझनेस इकॉनॉमिक्स पार्ट सेकंड आहे वीस तारखेला बिझनेस मॅनेजमेंट सेकंड आहे एकवीस तारखेला इलेमेंट्स ऑफ कंपनी लॉ ज्याला सी लॉ आपण म्हणतो तो पेपर आहे तर बावीस तारखेला तुमचे स्पेशलायझेशनच्या रिलेटेड जे काही सेकंड पेपर आहे ते पेपर होतील म्हणजे त्याला बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन कॉस्टिंग बँकिंग ॲडमिनिस्ट्रेशन नंतर yep. मार्केटिंग मॅनेजमेंट बिझनेस सेंटर आणि आणखीन बाकीचे जे काही तत्समविषय आहे ते देखील इथे होणार आहेत एखादा विद्यार्थी आता काय म्हणता येईल एस वाय बी कॉमला आहे त्याचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग असेल तर त्याला फर्स्ट इयरचा त्या त्या ता टाइम स्लॉटमध्ये त्याला तो देता येईल तर व्यवस्थित पद्धतीने तुम्ही टाईमटेबल टेबल बघा काही महत्त्वाच्या लिंक आहे ही ऑनलाईन परीक्षा देण्यासाठीची तुमची लिंक कोणती आहे जी तुम्हाला टेस्ट मेसेज केलेला आहे एस पी पी यू एक्झाम डॉट इन ही वेबसाईट आहे यावर जाऊनसुद्धा तुम्ही काय करू शकता पेपर देऊ शकता इथून देखील तुम्ही लिंक कॉपी पेस्ट करू शकता आ, मी ही जी काही पी डी एफ आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेलीच आहे तुम्हाला तुमच्या परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक बघायचं असेल तर त्यासाठी परीक्षा वेळापत्रक इथे दिलेलं आहे त्यावर फक्त तुम्ही क्लिक केलं तरी तुम्हाला काय करता येईल परीक्षांचं वेळापत्रक बघता येईल नंतर स्वतःचं वैयक्तिक जे काही टाईम टेबल आहे की मला कोणकोणत्या विषयांचे पेपर द्यायचे आहे तर त्यासाठी तुम्हाला लिंक दिलेली आहे किंवा यासमध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं हॉल तिकीट आहे परीक्षांचा निकाल देखील तुम्हाला स्वतः बघायला भेटणार आहे त्या लिंकला नाव काय आहे पी आय एक्झाम रिझल्ट डॉट युनिपुने डॉट ए सी डॉट इन यावर सुद्धा तुम्ही पी आर एन नंबर टाका कॅप्चा टाका तुम्हाला तुमचा पेपर पूर्णपणे बघा तुमचे जे जे पेपर द्यायचे आहे ते तुम्हाला बघायला भेटेल आणखीन साईट अपडेट नाही फर्स्ट इयरसाठी दोन तीन दिवसात ती अपडेट होईलच पण परीक्षेपूर्वी ती नक्की अपडेट होईल नेक्स्ट आहे जर का परीक्षा चालू आहे काही तांत्रिक प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या तर तुम्हाला तक्रार दाखल करायची असेल तर त्यासाठी एस पी एस डॉट युनिपुने डॉट ए सी डॉट इन यावर तुम्ही क्लिक करू शकता परीक्षा काळात आणखीन काही तांत्रिक अडचणी आल्या तर तुम्ही टेक्निकल टीमशी संवाद साधू शकता त्यासाठी हेल्पलाईन नंबर आहे झिरो टू झिरो सेवन वन फाईव्ह थ्री झिरो टू झिरो टू आणि दुसरा एक नंबर आहे झिरो टू झिरो सेवन वन फाय डबल थ्री सिक्स डबल थ्री यावर तुम्ही काय या करू शकता संपर्क करू शकता तसेच बघा तुमचा पेपर झालेला आहे किमान पंधरा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान तुमचं काय होणार आहे पुढच्या परीक्षांचा निकाल म्हणजे आता ज्या पेपर आत्ता जुलै महिन्यात झालेले आहेत त्यांचे रिझल्ट कितीपर्यंत भेटेल वीस ते पंचवीस तारखेपर्यंत मॅक्झिमम भेटून जातील पण तुमचे रिझल्ट थोडे एकतीस सॉरी तीस ऑगस्ट वगैरे किंवा जे काही ऑगस्टचा लास्ट, लास्ट वीक आहे तर त्या लास्ट वीकमध्ये भेटण्याची शक्यता आहे किंवा तुमचा ऑगस्टनंतर सप्टेंबरचा देखील पहिला महिना तुमचा त्याच्यासाठी जाऊ शकतो ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजनी इंटरनलला किती दिले प्रॅक्टिकल सेक्शनला किती दिले थेरी एक्झामला विद्यापीठाकडून किती गुण मिळाले याचे सगळ्यांचे मार्कांचे कॅल्क्युलेशन ज्यांमध्ये भेटते ते बघण्यासाठीची जी काही लिंक आहे ती आहे रिझल्ट डॉट डॉट ए सी डॉट इन आणि तुम्हाला परीक्षेसंदर्भातले काही एम सी क्यू बघायचे असतील काही स्टडी मटेरियल असतील काही परीक्षा संदर्भातले थोडक्यात एज्युकेशनल रिलेटेड जे काही अपडेट तुम्हाला मिळवायचे असतील तर त्यासाठी लिंक आहे इथे ती टेलिग्राम चॅनलची पण लिंक दिलेली आहे आणि ग्रुपची पण लिंक दिलेली आहे दोन्हीपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन तुम्ही ते बघू शकता अपडेट तुम्ही मिळू शकता आता सगळ्यात महत्त्वाचा विषय जे काय आहे की हॉल तिकीट गरजेचं आहे का तर हो हॉल तिकीट तुम्हाला गरजेचं आहे हॉल तिकीट एक त्या आठवड्यात तुम्हाला कॉलेज चा कॉलेजला कॉन्टॅक्ट करून तुम्हाला तो घ्यावा लागेल या हॉलटिकीटचा एक महत्त्वाचा विषय काय आहे की महत्त्व काय आहे की तुम्हाला या हॉलटिकीटमधून समजून येणार आहे तुम्हाला कोणत्या विषयांचे मार्क द्यायचे आहेत आता एखादा विद्यार्थी असेल की ज्यांनी कॉलेज चेंज केलं आहे एस वाय बी कॉमच्या रिलेटेड बघा विद्यार्थी फर्स्ट इयरला एका कॉलेजला होता सेकंड इयरला दुसऱ्या कॉलेजला आहे त्यांनी कॉलेज चेंज केलं बट हॉल हॉलटिकीट त्याचं कॉलेजकडे आलं नाही त्याला मार्क भरताना सुद्धा काही टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतील किंवा त्याला त्याच्या पुढचेसुद्धा पेपर मग जुन्याच कॉलेजला द्यावे लागतील तर त्याला ते हॉल हॉलटिकीटमध्ये करेक्शन करावं लागणार आहे सो so विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क करून हॉल हॉलटिकीट तुम्ही घेऊ शकता दुसरं महत्त्वाचं म्हणजे हॉल हॉलटिकीटमध्ये तुमचा सीट नंबर मेन्शन असतो या सीट नंबरच्याच बेसवर तुम्ही पुढचे येणारे एक्झामचे जे काही मार्क्स असतील तर तिथे तुम्हाला सीट नंबर आणि आईचं नाव टाकून तुम्हाला तुमचा रिझल्ट हा रिझल्ट डॉट पुणे डॉट ए सी डॉट इन यावर बघायला लागतो तर त्यासाठी सीट नंबर तुम्हाला पाहिजे ना असेल तर त्यासाठी तुम्हाला हॉल तिकीट आवश्यक असतं हॉल तिकीटसाठी महाविद्यालयीन कर्मचारी ॲडमिनिस्ट्रेशन जो काही ऑफिस असेल ऑफिसर असेल त्यांच्याशी संपर्क करा किंवा परीक्षा विभागाशी संपर्क करा ते तुम्हाला निश्चितच हॉल तिकीट मिळवून देतील सो या पद्धतीने आपण ही व्हिडिओ बघितलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता तिथे देखील तुम्ही माझ्याशी संवाद साधू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार अधिक माहितीसाठी तुम्ही टेलिग्रामला नक्कीच जॉईन करा आणि अशीच नवीन नवीन माहिती भेटवायची असेल तर त्यासाठी तुम्ही यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू जय हिंद